छत्रपती संभाजीनगर येथील मनूर मालेगाव साळेगाव खिरडी बाभुळगाव साकेगाव गारज पोखडी या गावातील ग्रामस्थांनी जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कुठल्याही पक्षाच्या नेत्यांना गावात प्रवेश नाही अशी प्रखर भूमिका घेतली आहे. मनूर गावामध्ये सर्व ग्रामस्थ एकत्रित येऊन सभेचे रूपांतर झाले. काही समाज बांधवांनी आपले मनोगत मांडले. समाजाचा आपण देणे आहे म्हणून समस्त गावकऱ्यांनी कोणत्याही पक्षाच्या नेत्याला गावात येऊ द्यायचे नाही. सर्व गावातील ग्रामस्थांनी असा निर्णय घेतला. आम्हाला कुंभी आरक्षण देण्यात यावे अशी मागणी केली. आरक्षण मिळावे म्हणून मनूर मालेगाव साळेगाव खिरडी बाबुळगाव पोखरी गाजर या सर्व गावातील ग्रामस्थांची इच्छा आहे. गावबंदीचा निर्णय घेण्यात आला. नंतर कोणत्याही पक्षाच्या नेत्याला गावात येऊ देणार नाही आणि फिरू देणार नाही. आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. आम्ही मागे हटणार नाही अशी भूमिका घेत मनूर परिसरातील सर्व गावांनी मराठा समाजाला व मराठा आरक्षणाला विरोध केलेल्या छगन भुजबळ यांचा देखील निषेध केला. बाबासाहेब पवार, AIN News, कारज.